आलो आहे, आम्ही आलो आहे होळी इव्हेंट साठी. आणि पहिले मी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट तुम्ही बोलून घ्या, माझा फोन येतो. एक मिनिट. आणि मायराने मस्त मस्त व्हाईट ड्रेस घातलाय जो आम्ही घेतलाय ईशा क्रिएशन मधून. बर बर बनूया था माझी उतरूया का बघूया था. तर मंडळी आपण आहे आता सी बस होळी इव्हेंट मध्ये. मायराचं जे गाणं आहे नाच ग घुमा याचा आज प्रीमियर आहे आणि ते गाणं आज इथे लॉन्च होत आहे. सो आपण तिथे जातो आहे. मी गाडी पार्क केली आहे. मायरा आणि श्वेत दोघंही आतमध्ये गेलेत. आपण आता जाऊया त्या कार्यक्रमामध्ये. आणि हे ऑपोजिट शिवाजी पार्क आहे. सो इथे अलीबाबा आणि 40 इथले चोर जो मूवी आहे त्याचाही सुद्धा प्रमोशन होत आहे.
चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघा, आमचा बघा, इतरांचा बघा, सगळ्यांचे मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊनच बघा। आमच्या मित्रांचा सिनेमा येतोय अलीबाबा आणि चाळीसीतले चोर, कधी येतोय? 29 मार्च ला। थिएटर मध्ये जाऊन बघा। आमचा सिनेमा कधी येतोय? 1 मे। कधी? कधी? नाही यार दादर, याच्यापेक्षा जोरात आवाज पाहिजे यार, कधी येतो? आणि चित्रपटाचं नाव काय काय काय? चला यार, चित्रपटाचं नाव काय? नाच ग घुमा 1 मेला। आज आमचं पहिलं वहिलं गाणं आलंय, प्रमोशनल गाणं, ते नक्की बघा। तुमच्या सगळ्यांची लाडकी मुक्ता बर्वे चित्रपटामध्ये आहे, द वन अँड ओनली नम्रता संभेराव चित्रपटामध्ये, ज्याच्याशिवाय महाराष्ट्रातल्या युट्यूबचं पान हलत नाही तो सारंग साठे चित्रपटात आहे, ज्याच्याशिवाय टेलिव्हिजनवर खलनायिका हा शब्द पूर्ण होत नाही ती सुप्रिया पाठारे चित्रपटात आहे। आई म्हणू नका, बहीण म्हणू नका, हिरोईन म्हणू नका, नायिका म्हणू नका, खलनायिका म्हणू नका आणि दादरकर म्हणू नका, सुकन्या मोहन चित्रपटात आहे। आमची छोटीशी मायरा चित्रपटात आहे, ती आपल्या सगळ्यांपेक्षा मोठी स्टार आहे। आणि पिक्चर कोणाचा आहे माहितीये? परेश मोकाशे, ज्यांचा वाळवी तुम्हाला आवडलाय, ज्यांचा आत्म पॅम्पलेट तुम्हाला आवडलाय, हरिश्चंद्रची फॅक्टरी आवड होय, ती म्हणते की होय होय आवडलाय आवडलाय। सो परेशची फिल्म आहे, मधुगंधा त्याची प्रोड्युसर आहे, मधुगंधा कुलकर्णी रायटर आणि प्रोड्युसर आहे। आणि मी पण पहिल्यांदा काम करत नाही आहे, सिनेमा बनवलाय, मी पण प्रोड्युसर आहे। तर पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बघणार ना? ओके, शेवटचं पिक्चरचं नाव काय आणि येणार कधी? 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 मग गाणं ऐकूया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की। येस सर, आम्ही आलो आहे घरी त्या इव्हेंट मधनं, सीबीज मध्ये, सी बस मध्ये तो कार्यक्रम होता दादरला, आणि नाच ग घुमा हे सॉन्ग आलेलं आहे, असंही गाणं आलं आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट मराठी चॅनल वरती। तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेनच, नक्की जाऊन बघा नाच ग। आणि कधी येत हे पिक्चर? 1 मेला। येस, चला आता काय पटापट पटापट चेंज करा, आणि चेंज करून आपल्याला जायचं आहे होय खेळायला, तिचा जीव चालला कधी बसणार, कसा बी सुरू सर, नाही जाऊया आपण, चला खाली। ओके, आणि बाय द वे आई नाही आहे, आई 4 दिवसापासून बाहेर आहे, वाशीला गेली, वसईला गेली आहे। हा बेटा, बर्थडेला घातलं होतं, येस। तर आई आई उद्या येणार आहे, ओके मॅडम, ओके श्वेता, आता आपण जाऊया खाली। आपण बरेच लोकांना प्रश्न म्हणतो आई दिसत का नाही, दिसत का नाही, तर आई आमच्या फिरस्तीवर असतात, तिचं जे लाईफ आहे तिला तिला एन्जॉय करायचं असतं, तिचं तिचं ते टाइम आहे आणि ती फिरत असते। आणि तिने आधी म्हटलं होतं की आता तिचं जे वेळ आहे इट इज ऑल अबाउट एक्सप्लोरिंग, ठीक आहे, तिने तिचं ते काम केलं, तिचं जे वय होतं तेव्हा केलं, आता तिला वेळ आहे, सो ती आता फिरते आहे, मज्जा करते आहे। आपण जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा आई अक्कलकोटला गेली, अक्कलकोटला गेली, येस। तर आता आई वसईला आहे, आई आज संध्याकाळी की उद्या सकाळी येईल, उद्या येतील, मग आपण भेटू वाटलं सर, ओके, तुम्हाला सगळ्यांना गाण्याचे रिव्ह्यूज पण घेऊ, येस, ओके। चला आता काय पटापट पटापट चेंज करा, 12 वाजलेले आहेत, आपण प्रॉमिस केलं तुम्ही तुला 12 वाजेपर्यंत घरी घेऊन येईल, चलो पटापट पटापट चलो निघा।
चला गेले चला चला तो बघ काय काय गाडी चालू आहे जा बर काय ग गुड इव्हनिंग येस सर मायाला घोडा गाडीची सवारी करायची होती सो आम्ही आलो आहे तळापालीला आहे की नाही मायाला
आणि आपली गाडी पण इकडेच लावलेली आहे मायाळा. आता फिरून येणार आपण आता.